नमस्कार मित्रांनो, मी चेतन डोक्याच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आजची तारीख आहे 13 जानेवारी। तर आज आम्ही चाललो शेगाव। तर शेगाव जासाठी आम्ही 4-5 दिवस आधीच पास काढली होती। ते पहिले पास काढा लागते दर्शन करण्यासाठी। तर त्यासाठी आता आम्ही 4-5 लोक चाललो। आणखी आमच्या 2-3 मित्रांचं कॅन्सल झालं काही कारण असतो। तर आता वाजले सकाळचे 6, कुठं वाटते का थांबत आहोत? भयानक थंडी आहे आज। 2-4 दिवसापासून आम्हाला तिथं थंडी पडली। तर आपले 2-4 मित्र घरून निघाले आहे गाडीनं माझ्या घरी यासाठी, मला घ्यायसाठी। पण अजून काही आले नाही। 5 वाजता निघू म्हणे, 5 वाजता सकाळी 1 घंट्यापासून वाट पोरल, अजून कोणीच नाही आलो। पाहतो आता त्याची वाट पाहतो, आले की निघतो। मग जिंदगीत पहिल्यांदा एवढ्या लवकर उठलो मी। आलो म्हणे बा, कोणी दिसून तर नाही राहिलो। काय रे, एवढा वेळ लागत असते? अरे एवढा वेळ सकाळी? हा, 1 घंटापासून वाट पोरायला मी तयारी करून सकाळी। ठीक आहे ठीक आहे। अरे उघडतोस? तर आम्ही निघालो भाई। बम भयानक अंधारा बाहेर। थंडी कशी आहे रे? बम मावर गुलाबी थंडी आहे। गुलाबी एवढे जण आहे बा आम्ही सोबत। फक्त व्हिडिओ फोटो मी करू रे। ही वेगळं वाटतं तुमचं। दर्यापूरला आपण कुठं? दर्यापूरला थांबलो। हा, दर्यापूर। दर्यापूरला चहा गेले थांबलो। सिअर्स मारताना मागचं जर काढलं तर झाला संपला। दातने घातले काय? चहा पेलो। तर चहा वगैरे घेतला मी आता दर्यापूरले ट्युशन। तर हा पोरगा शाळेत, तू लहानपणी गेला मी काय शाळेत? पण आता अरे हा शाळा तर बंद आहे ना। शाळा बंद। तर आम्ही आता दर्यापूरला चहा वगैरे पेलो ना, ती आता आता आम्ही निघालो। चेतन भाई अब ड्राइविंग सीट पे बैठेंगे, चलो बैठो। मैं शूट करता बैठ गए अपने चेतन भाई। हिंदी कधी बसून बोलायला लागला रे तू? अरे चेतन भाऊ बसले रे ड्रायव्हिंग सीट वर। बरोबर चालवा ना चेतन दा गाडी। येते चालवता तुम्हाला? चालवता येते गाडी? अबे तू तर बस राजा। आणि इकडे कॅमेरा दे। आता आमचे हेवी ड्रायव्हर गाडी चालवणार आहे। चला जय गजानन। बस ते वेळेचं भान ठेवून थोडस लवकर चल जा। दुसरा गिअर आला। तिसरा गिअर पडला आता तर डायरेक्ट पाचवा आपलं। तुम्ही पाहू शकता इथे डायरेक्ट तिसरा गिअर पडला, तिसऱ्या नंतर चौथा आणि डायरेक्ट पाचव्याच गाडी गेली। आता चौथ्यात गेला टाइम वेस्ट करू म्हणजे कंपनी वाल्यानं फुगट पकड दिलं। सव्वा कुठं आहे रे? सव्वा आहे तिकडं। सव्वा इथं आहे म्हणजे विषय आता टाकला चौथा। आता सव्वा टाकला। हेवी ड्रायव्हर एकदमच हेवी। जास्त हेवी आहे तुमच्यावर भरोसा आहे म्हणून तर इथं आहे।
फाडून राहिला तर आमचा हॉर्नच वाजू राहिला 100 वेळा. आपण दर्शकांना पण हॉर्न ची डेमो देऊन आवाज ऐकू आपण, असा काही विषय नाही. सर्वांना हॉर्नचे दर्शन होणार. आम्ही सगळे पोहोचलो आहे अकोल्याला आणि इकडे या साहेबांचा फोटोशूट सुरू आहे. याच्यामुळे आम्हाला या फोटोशूटमध्ये आम्हाला 1/2 घंटा टाइमपास झाला. गिरे गिरे गाडी लवकर पोहोच तयार आहे, ऍक्टरची पोहोच तयार आहे. गिरे गिरे सगळे वेट करत इथं. हो तुझ्या फक्त एक एक घ्याय सेवटो का सेवटो एक दोन एक एक करू करू 100 फोटो काढून घेतले. किती काढले? 10. आता जमला. अरे बापरे, दुसरा फोटो काढायची गरज नाही. करून देऊ जबरदस्त. बिलकुल बिलकुल दुसरा काढायची गरज नाही. गाडीचं पाहिजे थोडं गाडी. नाही नाही नाही, आधीचा फोटो आवडला नाही. शॉर्टचा म्हणते एक खालून वळतून सगळ्याच अँगलनं पाहिजे. तिले बस बस तुम्ही येणार गाडी येऊन बहुत बढ़िया निकाला. चल बहुत बढ़िया निकाला, बहुत बढ़िया. गाड़ी अली ने बहुत बढ़िया. चल चल बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. जमल नहीं, जमल नहीं अपने वापस वापस. तर चला रे पटकन, वेळू राहिला रे. चल रे पटकन, टाइम झाला. काय फोटो फोटो टाइमपास नाही करू रे. फोटो तुम्ही एवढे काढले ते आणि आम्ही एक काढू बरं. टाइम होऊन आला. शेगावले आलो पहिले. शेगावले चला पहिले. शेगाव यायचं राहिलं, अकोला चाललं. चल बरं पटकन. आली आमच्या मागच्या आरशातून सरशी. अरे कुठं कुठं चाललास रे? काही माहित ना पो. आता ते काय देते त्याच्या मनानं आर आहे. आपलं थोडी आहे पेट्रोल पंप, त्याच्या मनानं ते काही टाकन. माझी बहीण झोपली बिचारी. ए झोपता झोपता हसून कशी राहिली? हे काय असते? हे म्हणजे दोन बोट काय करणार? फायनली आम्ही आता फायनली गायले तर आम्ही आता शेगावले पोचलो. जय माता शेगाव कचोरीवर. जय माता शेगाव कचोरीची पहिले कचोरी खातो. पेपरातल्या तर पुरी सोड राजा. कमीत कमी गुजराती पेपर वाचून राहिलो म्हटलं ना राजा. वाचून आलो आल्या ते काय पोराला तुम्हाला दिसला ना त्या पुरीगिरी त्याच्या त्याच्यातच सोड. कचोरी कशी होती? कचोरी चांगली होती ना. पण मला ना मेनवाली कचोरीची दुकान पाहिजे. अच्छा कुठे आहे मेनवाली? तिकडं ठीक. कार्तिक तिथं व्हिडिओ सांगतो. वाकान थोडशी चेन्नई तो बोलतात थोडशी वाका सांगतो. बरोबर मधातच लावलं ना. आपल्या इथे जास्त एक्सपिरियन्स आहे म्हटलं. म्हटलं पोरगी पाहिली नाही आलो इथं. ओ मटक्या स्वेटर काढायला लागते काय? इथून एंट्री आलो भाई मंदिराजवळ.
धक्का लावला. तो अंदर आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला आता आपलं आधार कार्ड दाखवावं लागते, आपला ई पासचा नंबर दाखवावं लागते. मग ते सगळं व्हेरीफाय झाल्यावर मग आपल्याला अंदर उदे ते सॅनिटायझर वगैरे हाताला मारून मग लाईनीत लागलो आहे मी आता. तर ह्या डब्यात उभं राहावं लागते इथं. दो गज की दूरी, कोरोना से छुटकारा. आज आमचं दर्शन झालं तर तिथं फोटो आणि व्हिडिओ काढण्यात सक्त मनाई होती म्हणून आम्ही काढलं नाही. अजून काही लागलं तर आपल्याला भेटते इथं. तर मस्त शाबुदाण्याची उसळ भेटली आणि एक वळी भेटली मस्त. आता महाप्रसादाची आम्हाला आता मस्त आम्ही आस्वाद घेतो महाप्रसादाचा. अजून तर आमचा आत्ताच महाप्रसाद झाला. मजा आली. कार्य कसं वाटलं बाबा? उसळ होती आज एकादशी म्हणून आणि काय होती आमटी. हा मजा आली सगळे. चला पटकन ते आली येऊन जाते. चला चला रे पटकन चला रे. मारते रे इथं व्हिडिओ आणि फोटो अलाव नाही आहे. गळी राहिला मांग युराला धाव धावत. कुठं राहिलं तर बा झालं आमचं दर्शन महाप्रसादी झाला. आता आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर बाहेर जायच्या दिशेनं. खूप लवकर होऊन जाते महाप्रसाद घेऊन तुम्ही मोकळी होऊन जाता. फक्त ई पास काढा लागते. ई पास नाही काढली तर इथून वापस घरी जावं लागते. ते दोन दिवस आधी दोन तीन दिवस आधी काढा लागते ई पास. आणि टायमिंग सिलेक्ट वगैरे करावं लागते. त्याच टाइम मध्ये दर्शन भेटते नाही तर नाही भेटत. हो कोणते मग तुला लय समजते घर कानातले घेऊन घेऊन राहिलो ना. चल भाई पटकन महिना अर्धा घंटा झाला ना आपल्याला. तू असं गोल गोल फिरवली ते पैतं घे. आवडत नसेल चला घरी. एक दोन तुम्ही एक काढला हे टाका. एक गंडा आला कानातल्याच्या बाईची उभा आहे. मी लय वेळेस इथं सरूनच नाही राहिलं. आमच्या बहिणीने बा किती सारे घेतले तरी मन नाही भरलं. भूक लाग चला जरा भूक एक लागली. जेवण घेऊन करून महाप्रसाद खाल्ला. महाप्रसाद खाल्ला बोललो आता रे. भूक वगैरे नाही आहे पण तरी चल ना बिचारे लवकर उभं पाय दुखरायला ना. घेतले तर ते थोडीशी तुम्ही तिकडे बसत जावर म्हणजे साईडनं म्हणजे रस्त्यानं जाताना लागले पाहिजे. पोरी चिर करते. पाच घेतले पाच. अजून सहा पाच तिच्या हातातच आहे. तुला पुढे अंगाल लावतो का ते खूप रोजचे. जय हरी विठ्ठल आहे ते. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. पाहिजे चला असं जो घरी तू मागं बस मी गाडी चालतो. तिथे ना गॉगल. गॉगल हा तो गॉगल काय घेतो का? गॉगल घेतो हे घेतलं म्हणा 10 रुपये. दर्शन झालं मस्त महाप्रसादी झाला. शॉपिंगही झाली मॅडमची 1 घंट्याची. हे घेतलं आम्ही. काय घेतलं? हे 10 रुपयाचं. दाखवत वरते दाखवत जरा. चॉक आहे म्हणा. काय करतो त्याचं? नाही घेतलं नाही म्हणजे याले जबरदस्त नाही. एका लहान पोरी चिपकून दिलं घरी म्हणे माझं धार वगैरे म्हणे घेऊन घेतलं बाय बाईने. याले वाटलं की गॅस लागते का बा. तर मजा आली. किती दिवसानंतर आले तुम्ही शेगावले? 4 वर्षानंतर. 4 वर्षात. 3 वर्षात नाही आली का? 4 वर्षात. मी आलो तरी 25 दिवसानंतर. अरे हो काय कसं वाटलं मग आता तुम्हाला इथं? मागच्या वेळेस आलो तेव्हा 5 मिनिटं काढला तर बाहेरच्या बाहेर हाकलं. अरे यावेळेस दर्शन झालं बढिया झालं सगळं. चेतन भाऊ सोबत आलो. सेलिब्रिटी ऑफ अमरावती. अरे थांब एवढं कट करायला लागेल. दुसऱ्या हे जर राहिला आता निसर्ग खराब न करू राहू दे. चरे चरे बाबू तुला फुगाच्या फुगे. आता आम्ही नागझरी जातो. किती किलोमीटर आहे नागझरी? 10 किलोमीटर आहे. बढिया तिथं
नागझरीचा रोड काय काय तिथं पाणी आहे नदी आहे काही एक नंबर देवस्थान आहे देवस्थान आहे काय अच्छा अच्छा मंदिर ओ सीड हे जो काय मंदिर यो यो कोणी तरी तेव्हा म्हणा म्हणतात यो यो हनी सिंग ते दोन बोट दाखवते मला घेत हे कोणतं मंदिर आहे म्हटलं हे आपण नागझरीला आलो आहे इथे गोमाजी महाराज आहे त्यांचं मंदिर आहे मस्त देवस्थान आहे एकदम उच्च तुम्ही जर समजा शेगावच्या गजानन महाराजचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर हे 6 किलोमीटर आहे इथे खूप छान दर्शन होणार तुमचं एक वेळा मंदिरचा कळस वगैरे व्ह्यू दाखवून द्या चेतन गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरिया त्यांच्या सोयीसाठी बोटत दाखवा फक्त बस राहू द्या हरिद्र छान आहे सारे प्रसाद वाट पटकन घे तुम्ही सार्थक दादा आणि चेतन दादा माझ्या हात अरे जास्त नाही रे एवढा नाही रे पिवळं टाका एवढा नाही रे पिवळं अरे पिवळं पडलं एवढा नाही रे माझ्या थोडस घे तर हे शिव मंदिर आहे झाड कसं ते देवताने कशी घेतली आहे पूर्ण सीडी वरती वरती बघा असं वाटत पूर्ण झाडे झाडे आहेत खरंच जागा छान आहे त्याला समजून सांगा हे असते हवन करायचं गोमाजी महाराजच्या मठाचं आम्ही दर्शन घेऊन आता आलो आणि आतमध्ये फोटो वगैरे अलाउड नव्हते म्हणून बाहेरूनच काढले तर आता आम्ही शिव मंदिरही होतं बाजूनं तर इथं आलो आता असं वाटलं तुम्हाला इथं एकदम छान वाटलं आणि इथे एक आहे गौमुख ते सध्या बंद होतं म्हणून आम्ही दाखवू शकलो खऱ्या अर्थाने जीवन जगल्यासारखं वाटून राहिलं चांगलं वाटलं आज मस्त एकदम बढिया फ्रेश फ्रेश वाटून राहिलं खूप थकल्यामुळे जरा उसाच्या रसाचा आनंद घेताना अरे तुला भेटलाच नाही काय आम्ही येते येते आस्वाद घेताना उसाच्या रसाचा अरे हा मस्त आहे स्मार्ट आहे पोरगा कोण लग्नासाठी काढला अर्धा पाऊस घे एवढं काही खाणार नाही केळ्याचे बिस्किट आहे काय नाही ताजेच आहे रे खाऊन पाय ना चेतन दादा व्हिडिओ काढून असं हा
ताजे वाले दे ताजे वाले एक से तिकडले मागके बढिया वाटून दे बढिया वाटले बर बर नरम असतात ते दाखव थोडी दाखवते मला म्हणजे पापूर्त खात काय म्हणतो पापूर्त खात कसा कसा करते पापूर्त खात नाही नाही मला फक्त थोडं पाऊस भगवत द्या ते मग तरी तरी 60 तरी 70 रुपये पाव एक मिनिट 70 रुपये पाव ते केळ्याचे चिप्स होते आम्ही घेतले अर्धा पाव तर मग करे किती रुपये झाले असेल ते काय किती रुपये झाले असेल ते 70 रुपये पाव होते ते 35 रुपयाचे तिथं 25 कसं म्हणत तिथं काय काय म्हणतो 65 झाले 25 झाले मी म्हटलं शिकला का कुठे शिकला तू सेलिब्रिटी माणूस 10 रुपये तर कमी कर अबे तुले हिशोब समजत नाही असं सांगणं सरळ मी डिस्काउंट मागून राहिलो तुमचं तोंड पाहू बोलू तुमची बोलू फॅन होते पूर्ण केळ्याचे नाही आहे ना देवय केळ्याचे चिप्स असते केळ शिवते त्याच्यानंतर मग घासते अच्छा त्या फूड ब्लॉगर बनिंग अबे तू हे केळ्याचे चिप्स आहे ना असं म्हणते बाई सालीचे चिप्स आहे सीताफळाचे असते का चिप्स आता नागझरी झालं आमचं नागझरीहून अर्धा किलोमीटर इकडे समोर एक नदी आहे म्हणते ती आता आम्ही नदीवर चाललो म्हणजे आंघोळी करत तर पाहतो कशी आहे नदी वगैरे हळूहळू नदी तर अशी आहे बा नदी लोक कपडे धुवून आले इथं कोणी कोणी हो काय नदीला जास्त काही पूर आहे नाही पूर नसते पाणी असते हा तर नदीला पाणी नाही आहे जास्त अशी होती भाई नदी हा तर तेच ते नदी तर होती पाणी तर होतं त्याच्यात लोक कोणी कपडे कपडे धुवून आले होते आपापल्या कामात होते तर बाहेरूनच आम्ही नदी किती पाहिली तुम्हाला अंदर जायची इच्छा नाही झाली म्हणते नदीत एकदम तो झालं मग आता चाललो आम्ही आमच्या घराच्या दिशेनं थोडीशी जेवण नाही करायचं म्हणजे हलक्यात पाहिजे म्हणे काही हलक्यात मग आता इथे एका हॉटेलमध्ये ढोकळा खाऊन आलो समोसा घेतला मी होते का तेवढं हड्डी नव्हते का ते हड्डी म्हणजे ते सांबार उडी घेऊन कुठे नाश्ता केला आपण तर अकोल्याला आलो बा आम्ही नाश्ता कुठे केला हे खत्री नमकीन मध्ये नाश्ता केला आम्ही बाबू कसा होता रे नाश्ता भाई ढोकळा कसा होता ढोकळा ते पाणी पाणीवाला अलग होता जरा समृद्धीपेक्षा पाणीवाला ढोकळा होता असा दाबला की पाणी निघते चांगला होता ना भाऊ मी सांबारवडी खाल्ली अरे ठीक आहे गावरान गुळाचा चहा पिऊ आपण आता जय गजानन गुळाचा गुळ आला का त्याच्यात किती गुळ टाकला होता याच्यात किती किती गुळ टाकला तुम्ही याच्यात हे मेन सिटी आहे का सध्या काय रोड आपल्याला काय माहिती पाहिजे अकोला प्लाझा जे दिसलं समोर आलो आपण आता गावरान दिसलं ते तिथं गुळाचा चहा काहीतरी वेगळं दिसलं अमृतुल्य वगैरे पेक्षा काही वेगळं होतं म्हणून थांबलो आम्ही उच्च होतं पण चहा अमृतुल्य पेक्षा खास
पिक्चर लागतो चलना पिक्चर पाहू ना किसान टाकीजवर चलना चला मी तर चलतो फाइव स्टार पाय कोणता कोणता पिक्चर चालू आहे तर पाहून घे मला वाटतं छोले चालू आहे छोले छोले अबे छोले छोले नाही छोले आहे आम्ही आता अकोल्यातून रवाना होतो नाश्ता झाला मस्त खत्री काय खत्री खत्री बंधूच्या इथं नाश्ता झाला नंतर तिलक रोडवर नंतर अजून आपलं ते चाय कोणता होता गावरान गावरान चाय उच्चा होता दादा मला ओळखत नाही म्हणे नंतर त्याला व्हिडिओ दाखवले हा हे तो मी व्हिडिओ पाहिले आहे म्हणे मी आता ठीक आहे तो मीच होय असं चांगलं वाटलं बाकी बाकी काही नाही बाकी आम्ही आता रवाना होतो अकोल्यातून काढ रे भाऊ गाडी काढ रे आमचे भाऊ चालले आता हरभरा घ्याल हरभरा पाहिजे थोडासा काहीतरी चटपटीमध्ये पाहिजे जरा विकताच घेते विकताच घे कमीत कमीत कमी 200 रुपयाचा घ्यायला पाहिजे म्हणजे आमच्या सगळ्या इथं होऊन जाते विकता बरोबर स्वतः उरता घेते घ्या जात तरी घे बसले सेलिब्रिटी खाले किती किलो पाहिजे अर्धा किलो दूर आलो 10 पाहिजे 10 आपल्याकडून जेवढी मदत होते कोणासाठी एवढी मदत करून टाकायची चांगापूरला आलो आहे आम्ही सध्या हे तिसरे देवस्थान आहे आणि इथचे जे वीर आहे ते फेमस आहे आम्ही दाखवतो पण नंतर जाता नाही आहे त्याच्या विहिरीच्या अंदर फ्लोअर आहे 3-4 फ्लोअरची विहीर आहे रूम बीम आहे अंदर अंदर रूम आहे हो विहिरीच्या अंदर दाखव तुमचा चला वीर कुठे वीर कुठे अरे वीर दाखवतो नाही तसे तू पा ते फ्लोर दिसले ते पायऱ्या दिसले तिकडे ते रूमा कुठे आहे रूम इकडे तिकडे रूम्स आहे तिकडे पायऱ्या आहे दोन फ्लोअरची आहे फोन नको टाकू डबल डबल जुटणं का करू असं आहे मग त्या गळ्याला आपल्या सगळ्या ठिकाणचं नॉलेज आहे इथं हे आहे म्हणते तिथं हे आहे इथं असं आहे तो आम्हाला दाखवते बा इथं चला इथं चला त्याच्या मागं मागं जातो आम्ही इथं दाखवते तिथं दादा नाही म्हणत होते चांगापूर साठी पण आम्ही जबरदस्ती आणलं यांना मी कुठं नाही म्हटलं रे बा नाही म्हणे तुम्ही आता झोपतो म्हणे घरी जाऊन मी कटत फिरता म्हणे काय करता म्हणे देवस्थानातच फिरवता म्हणे फिरवा म्हणे गोवा गिवा जाऊन पुण्याला फिरवा म्हणे मजा करायला पाहिजे यांना नाही असं सगळं नाही तर गळी आता अजून शोधलो म्हणाला की खाली वीर जाते काय तो रस्ता खाली चालला तो कुठं जाते बा ते विचारले तर मग गळी काय काय म्हणजे कुठं जाते खालचे रस्ते गोष्टी माहिती मिळते हे त्याच्या लहानपणापासून येऊन राहिले 70 वर्ष सांगितलं तेवढ्या वेळेस तिने हे सांगितलं की त्याला विचारा अजून माहिती आता ते काकाने म्हणत दुसऱ्याला विचारा सैनिकांची छावणी होती म्हणतो इथे आणि साधू संत जे होते ते तिथे म्हणजे यायचे आणि ती जी आहे ती वीर इकडे खालून गुफा आहे ती गुफा या घरात जाते ती गुफा आता बंद केली आहे आणि ते कनेक्टेड आहे वीर आणि हे घर आणि खालून एक भुयार होती तिथे जायला आतमध्ये त्यांची बैठक वगैरे राहायची तिथे अच्छा वीर इथं अंदर खतरनाक काम होतं यार तेव्हाच आणि शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे 16व्या शतकात बांधलेलं आहे वाटलंच मंदिर जे हनुमानजीचं मंदिर आहे त्याला पण 200-250 वर्ष झाले तिचं घर अंबरनाथ आहे म्हणजे अंबरनाथ येते कल्याण कल्याण कल्याण
मुंबई कल्याण ठाणा मुंबई तिथे इथे आजीच्या घरी गाडी आहे. बढिया जो आजीची गाडी घेऊ मुंबई फिरू गाडी ना पुण्याला जो पुन्हा 150 किलोमीटर आहे पुण्याला फिरू. आजीची कोणची लहान गाडी आहे की मोठी गाडी आहे? आजीची इर्टिगा आहे ना 7 लोक मावतील त्याच्या. आता आजी म्हटल्यावर म्हटलं स्कूटी पेप वगैरे असं मी विचार केला. हां इर्टिगा मोठी आहे. हां गाडी दाखवतो गाडी दाखवतो. बरं तो तुम्ही इर्टिगा मैदान मला पाहिजे ना पांढरा कलर दाखवून देतो. पांढरा कलर आहे पांढरा कलर नाही वेगळा कलर आहे म्हणून तो दाखवा. ब्राऊन सिल्वर गोल्डन दादा ना ओळखलं सिल्वर दोन दोन तुलाच कलर आहे ना. तिथे गाडी आहे त्याला बढिया फिरू. बरं ठीक आहे कधी चला तुम्ही आजीच्या घरी फिर राहू बढिया. बरं ठीक आहे पुरा खर्च माहिती आहे आजीले. समजा आजीने तुम्हाला पाहिलं अरे बापा सेलिब्रिटी आणले म्हणून एवढे होते अमरावतीचे. ए बोल बोल अरे दाखवा अमरावतीचे सेलिब्रिटी आणले म्हणून बापा. कुठं रे बा पेट्रोल आहे बस चला कधी चलता हे तर मी बारक बारक लॉकडाऊन लागायचे चान्सेस आहे तयार. चला घराकडे बसतो जाऊ मस्त पुण्या गेलं पुन्हा पाहता आपल्याला बाहेरून येतो ना आपल्याला अमरावतीचा इतिहास विचारता ना तर सांगायला खूप छान वाटते किंवा आहे अमरावतीचं काही ना काही आहे. असा गेला भाऊ आजचा दिवस आमचा. मेमरी भरत आली नाही मेमरी भरत नाही आली चार्जिंग संपत आली. तर माहोल केला आम्ही सकाळपासून मंदिरात होतो. माहोल केला नंतर जेवण खावून नाश्ता पाणी काय होतं हरभरा गिरभरा खाल्ला मग चांगापूरच्या मंदिरात आलो येता येता. आता काय घर माझ्या थोडशा दुरीवर आहे मग हे चालले आपल्या घरी मी चाललो माझ्या घरी. अजून काही बोलायचं आहे का तुझ्या भाऊ आजच्या बद्दल? नाही नाही बम्मा मजा केली आम्ही. नाही म्हटलं मग बोलून करायला नाही कोण म्हटलं आता बोल मग. आता बोलत नाही मी आता बोलत नाही मी अब मेरे को बोलने नहीं. सिद्धांत भैया तुमको कुछ बोलना है? मेरे को दो शब्द बोलने मराठी में बोल जा बोल बोल ना भाई. अमरावती के बड़े सेलिब्रिटी वाक्य सुन सा थे वाक्य सुन ठीक है. अमरावती के रील स्टार कॉमेडी स्टार के साथ घूम के बहुत अच्छा लगा. थैंक यू. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय विदर्भ. जय विदर्भ. आता गाणं टाकलाय विदर्भ माझा. चला धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा. असा होता मग आजचा दिवस. माहोल मॅडम थोडंसं बिझी आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा. आणि असा होता मग आजचा दिवस. माहोल केला आम्ही बघून घ्या. धन्यवाद. चला बाय करा ना बंद करा.